ए सोन्या, काय काम आहे सांग ना. सोन्या, माझी मैत्रिणी इथे येईल आहे बस स्टँडला, तर चल ना माझ्यासोबत. माझ्या गावात कोणाशीच ओळख नाही आहे. तुझी मैत्रिणी येणार आहे का? दिसायला कसली आहे? चांगली आहे का? चांगली असल्यास जाणार बघ मी. गप्रे, काय पण म्हणतो तू, चलू का सोबत? थोडस लवकर यायचं. आम्ही किती वेळची झाली वाट पाहते. अगं माझ्यासोबत यायला कोण नव्हते ना, मग ह्याला घेऊन यायला थोडा उशीर झाला. ओ अच्छा, कोण आहे हा? अगं हा माझा मित्र सोन आहे, माझ्या मामाच्या घराच्या शेजारीच राहतो. कुठं बघतीये? चला आपण घरी बसून बोलूया. काय करते रे तू? काय नाही, नुसतं गावात फिरते. ए राणी, काय पण म्हण नको ग बस. काय पण काय, खरंच आहे ना, गावात फिरत नाही का तू? आली ना आता तुम्ही मैत्रीण घरी, जातो मग मी. बर ठीक आहे, जा. काय मग राणी, किती दिवस झाले इकडे येऊन? ओळख वगैरे झाली की नाही कोणाची? हा झाली आहे ना ओळख. चल आता आपल्याला जायचंय, ओळख करून देते तुम्हाला. थांब, मी त्याला कॉल करून बोलून घेते, मग आपण जाऊ. ठीक आहे. हॅलो, ऐक ना आद्या. हा बोल ना राणी. मुंबईवरून माझी एक मैत्रीण आली आहे, तर आम्ही दोघी तळ्याकडे जातोय, तर तू पण ये ना तिकडे. बर बर ठीक आहे, सोन्याला पण आण ना. स्वप्न आहे तसारी तुझी, झोपही येईना.
बर बर हा येतो मी सोनाली घेऊन तिकडे हा चालतो मना पुन्हा माझ्या हा येतो मी काही केल्या जाईना घर पुढे आलो दार पुढे आलो घर पुढे आलो दार पुढे आलो आता होऊ दे धिंगाणा 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 आता होऊ दे किती शांतता आहे ग इकडे मुंबईकडे पैसे देऊन पण एवढी शांतता नाही भेटणार हो अगं मस्त आहे ना नेचर अगं हां तुझा तो फ्रेंड येणार होता ना नाही आला आणखीन येईलच ना तो आता किती वेळ झाला रे आम्ही किती वाट पाहत होतो एवढा वेळ असते का बरोबर ठीक आहे चला खूप वेळ झालं इथं बसली तुम्ही उन्हात जाऊ मळ्याकडे आपण अगं मी तुला घरी बोलले होते ना की माझी कोणाशी तरी ओळख झाली आहे म्हणून तो हाच आहे बरं बरं ठीक आहे चल तिकडे जाऊन मळ्याकडे बोलू सगळं जे काय सोन्या आम्ही बसतो इथं तू ना श्रुतीला तिकडे मळा दाखवून आण जा मग श्रुती चल श्रुती आम्ही बसतो मळा दाखवित मग मुंबईला काय करते तू फॅशन डिझायनिंगचा कोर्स चालू आहे माझा उद्योग असं आहे का तू काय करतो काय नाही आता लॉकडाऊन मुळे सध्या घरीच आहे ते युट्यूबवर आहे ना आम्ही एक वेब सिरीज बनवतो लहर प्रेमाची चॅनलचं नाव काय टी आर बंजारा टीव्ही बर पाहिलं का तू नाही मी पाहिलं आता जर पाहिलं ना त्याला लाईक शेअर आणि कमेंट जरूर करो हो मी तर आता तो व्हिडिओ पाहणारच आहे पण तुम्ही सुद्धा तो व्हिडिओ पाहायला विसरू नका चॅनलचं नाव लक्षात ठेवा टी आर बंजारा टीव्ही आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तुला कारला आवडतं का कारलो नाही मग काय आवडतं तुला मला गोड जास्त आवडतं असं आहे का म्हणूनच एवढं गोड बोलतेस काही पण का नाही खरं सांगायलो तुला आवडतं का कारलं का मी कडू बोलायलो नाही रे सहज विचारलं
एक कविता केली मी जळले जरी आता तमाना मला कोणाची मी जळले जरी आता तमाना मला कोणाची भीती वाटते मला आई बाबा मामाची मी प्रेम करते तुझ्यावरती आता मात्र भीती जळली मनाची वा एवढी भारी कविता केली तुम्ही एवढं प्रेम करते माझ्यावर तू हा मग तुला काय खोटं वाटलं का माझं प्रेम मला वाटलं खरंच खोटंच वाटलं असे का ऐक ना पुढे काय करायचं मला ते इकडून जाऊशीच नाही वाटत त्या आई बाबांकडे त्याच्यातून काहीतरी मार्ग काय म्हणतो आता बरोबर ठीक आहे काहीतरी करतो मी काहीतरी काढेन मार्ग मी बोल ना माझ्या आजीला आणि मामाला अरे तुला काय एवढी घाय सुटली बोल ना तुझ्या आजीला मामाला आणि त्याच्यासाठी भरपूर टाइम आणि बोल बोल ना काय नाही नाही बोलू वेळ भेटलं तेव्हा बोलू ना त्यांच्यासोबत बरं बाबा बोल तुला जेव्हा बोलायचं येते कुठं आहे त्या आद्या त्या कारल्याच्या मळ्यात दोघं बोलत बसलेत माझ्या आत्याच्या पोरीला बोलते काय त्याला जीवाचच मारून टाकतो आता गेल्या वेळेस भेट होता ना तसं ह्या वेळेस एकदा भेटावं लागते त्याला जाऊन भेटल्याशिवाय पर्याय नाही दाखवतोच त्याला एकदाच त्याचं बस झालं आता आजचा कंटेंट खूप छान झाला आणि इथून पुढचे हे व्हिडिओज असेच इंटरेस्टिंग होत राहणार आहेत तर हे व्हिडिओज परत पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू